सातारा जिल्हा पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कुटुंबांची फरफट होत असताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा वंचित आघाडीने सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गरजू लोकांना आणि कोरोनाचे संकट आलेल्या काही कुटुंबियांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तडवळे गावाचे सरपंच नाना बडेकर, उपसरपंच अमोल भोईटे, वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.